किसी भी अस्पताल में एक मरीज को डॉक्टर की तुलना में अधिक समय तक नर्स की देखरेख में रहना चाहिए। अस्पताल में भर्ती मरीजों की नर्सें दिन रात काम कर रही है। वे मरीज को खुश करने, उसे सकारात्मकता देने का महत्वपूर्ण कार्य कर रही है। अभी कोरोना जैसे भीषण संकट के समय में नर्सों की भूमिका अहम होती जा रही है। नर्सें अपने परिवार, बच्चों या अपने जीवन की परवाह किए बिना दिन रात बहुत मेहनत कर रही है। पिछले कई दिनों से अस्पताल की कई नर्सें अपने घर भी नहीं गई है। चिकित्सा के क्षेत्र में नर्सों का योगदान अमूल्य है। इनके बिना चिकित्सा क्षेत्र पूर्ण नहीं हो सकता है। देखिए विश्व नर्स दिवस पर नर्सें क्या कहती है। पेशंट घरी गेल्यानंतर आम्हाला समाधानच होतं, कारण आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारची त्यांना सेवा दिलेली असते। अगदी म्हणजे एजेड किंवा वयस्कर लोक असतात, त्यांना वडिलांप्रमाणे म्हणजे आम्ही अशी सेवा देतो। एखादा रुग्ण असतो तो कधी कधी रागाच्या भरत जो आहे, सिस्टर असेल, डॉक्टर असेल, शक्यतो डॉक्टरांना नाही पण सिस्टरांनाच जो आहे ते ओरडत असतो, त्यावेळेस कशी परिस्थिती हाताळतो तुम्ही? इथे पॉइजनिंगचे असतात किंवा अल्कोहोलिकचे, म्हणजे जे पेशंट विड्रॉलमध्ये जातात ते आम्हाला निश्चिमिगाळ किंवा काहीही बडबडत असतात, किंवा काही मागे एकदा हे अंडर कस्टडीचे पेशंट म्हणजे ड्रग ॲडिक्टेड जे असतात पेशंट, ते दिवसभर बडबड इरेग्युलर टॉकिंग असतं त्यांचं चालू, ते काही ना काही बडबड म्हणजे शिवी हे चालूच असतं, तरी पण आम्ही त्यांच्याकडे निग्लेक्ट करतो। आता कसं वाटतं, कोरोनाचा काळ गेलेला आहे, सगळं हळूहळू कोरोना सुरळीत झालेला आहे, पुन्हा ड्युटीवर सेवेत रुजू झालेला आहे, कसं वाटतं? आता ताकदूक होती त्यावेळेस कोरोनाच्या काळात, मात्र आता कसं वाटतं? मध्ये सगळीकडे म्हणजे धाकधुकच होती, म्हणजे कंपल्सरी सेफ्टी प्रिकॉशन, मास्क हे यूज करा, हँड वॉशिंग कंपल्सरी। आत्ता जनरल हे चालू झाल्यापासून एवढं हे नाही आहे, म्हणजे कोविड असं जे होती धाकधूक तशी नाही आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।